मराठा आरक्षणाच्या मागणीबाबत राज्य सरकार मराठा समाजाला फसवण्याचं काम करत असल्याचा आरोप आमदार सतेज पाटील यांनी केलाय. ते आज कोल्हापुरात पत्रकारांशी बोलत होते. शिवसेना राष्ट्रवादी हे पक्ष फुटल्याचा राग जनमानसात आहे, त्याचे परिणाम लोकसभा निवडणुकीत दिसतील असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. नागपूरमध्ये होणाऱ्या काँग्रेसच्या राष्ट्रीय महासंमेलनाच्या नियोजन बैठकीनंतर आमदार सतेज पाटील हे आज कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीमध्ये आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणावर अनेक गोष्टी सांगितल्या. आरक्षणाची 50% मर्यादा ओलांडण्याचा मुद्दा कसा हाताळणार याचं स्पष्टीकरण त्यांनी दिलं नसल्याचं आमदार सतेज पाटील यांनी सांगितलं. लोकांचा असंतोष थांबवण्यासाठी शाश्वत काय करणार हे अजूनही सरकारनं स्पष्ट केलेलं नसताना मुख्यमंत्र्यांनी आता फेब्रुवारीत विशेष अधिवेशन घेण्याचं आश्वासन दिलंय. मात्र या हिवाळी अधिवेशनात जे घडलं नाही ते फेब्रुवारीत काय घडणार असा सवाल उपस्थित करत आमदार सतेज पाटील यांनी सरकारकडून मराठा समाजाची फसवणूक होत असल्याचा पुनरुच्चार केला. आरक्षणाचा मुद्दा हा कसा हाताळणार आहे? 50% वर जाऊन केंद्राशी चर्चा करून तो मुद्दा हाताळणार आहात? फेब्रुवारीमध्ये नेमकं असं काय घडणार आहे जे या अधिवेशनात घडू शकणार नव्हतं? फेब्रुवारीत देतो, फेब्रुवारीत काय देतो हे सांगितलेलंच नाही. 1 मार्च 5 किंवा 7 मार्चला साधारणपणे देशाची आचारसंहिता लागेल अशी शक्यता, आणि मग फेब्रुवारीत काय देणार आहेत? मग ते डिसेंबरलाच द्यायला पाहिजे होतं. एवढा असंतोष झालेला आहे तो थांबवला पाहिजे होता. हे देता येणं शक्य असतं तर त्यांनी आत्ताच ते दिलं असतं असं मला वाटतं. मग फसवायचं काम चाललं आहे असं साधारणपणे परिस्थिती. महागाई बेरोजगारी हे विषय महाविकास आघाडीनं चांगल्या प्रकारे हाताळलेत. जनसंवाद यात्रेतून लोकांचे प्रश्न आणि अडचणी जाणून घेण्याचा प्रयत्न काँग्रेसनं केला. शेतकऱ्याला मदत करण्यासाठी सरकारला आम्ही भाग पाडलं असून 3 पक्षांचं सरकार हे एका दिशेनं निघालेलं नाही अशी टीकाही त्यांनी केली. सामाजिक प्रश्न, विविध प्रश्न, बेरोजगारी असेल, महागाई असेल, धानाचा विषय असेल किंवा कापसाचा विषय असेल, कांद्याचा विषय असेल, हे सगळे विषय कोणी हाताळले तर ते काँग्रेस पक्षानं महाविकास आघाडी म्हणून मग शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल, आम्ही मिळून सरकारला जाब विचारायचं काम केलं. सरकारला मदत जाहीर करायला भाग पाडलं. ती मदत कमी असं आमचं म्हणणं आहे, ती वाढवून द्यायला पाहिजे आमचं असं प्रामाणिक म्हणणं आहे. 50,000 टन प्रोत्साहन पण अनुदानाचा निर्णय अजून झालेला नाही, त्याच्यावर सरकारला दारीवर धरण्यात आलं. एकूणच 3 पक्षाचं सरकार हे एक दिशेने चाललेलं नाही खरं. लोकसभा निवडणुकीत जास्तीत जास्त जागा निवडून आणण्यासाठी काँग्रेसचे प्रयत्न सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलं. 29-30 डिसेंबरला दिल्लीतील बैठकीत जागा वाटपाबाबत चर्चा होणार असून या बैठकीत कोल्हापूर लोकसभेच्या उमेदवारीचा निर्णयसुद्धा अपेक्षित असल्याचं त्यांनी सांगितलं. सध्या गावागावांमध्ये विकसित भारत संकल्प यात्रेच्या निमित्तानं मोदी सरकारची जाहिरात केली जात असून याला सर्वसामान्य जनतेतून विरोध होतोय. मात्र जनसंवाद यात्रेला प्रत्येक गावात जनसामान्य लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला असंही त्यांनी यावेळी सांगितलं.